हॅलो एवरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक आगळी वेगळी रेसिपी, शेवग्याच्या शेंगांची भाजी. मी एकदा करून बघितली, खूप सुंदर लागली. मग म्हटलं यावर एक व्हिडिओ बनवूया, जेणेकरून माझ्या व्ह्युअर्सना पण ही भाजी बनवता येईल. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे तीळ घेतले आहेत, ते मी भाजून घेते. गॅस बारीक ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तसंच मी वाळलेलं खोबरंसुद्धा 2 चमचे भाजून घेतलं आहे. कढीपत्ता थोडासा भाजून घेते. यामध्ये मी अजिबात तेल वापरलेलं नाही आहे, मी असंच नुसतंच कोरडं भाजते आहे हे सगळं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला घालून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केल्यानंतर यामध्ये मी लसणाच्या कुड्या घालते आहे, शेंगदाण्याचा कूट घालते आहे. मी अंदाजे प्रमाण घेतलं आहे, तुम्ही साधारण एक अर्धी वाटी शेंगाकूट वापरू शकता. इथं मी मसाला तिखट घेतलं आहे, मीठ, गूळ, कोथिंबीर आणि 1 चिंचेचा तुकडा. फोडणीसाठी तेल घेतलं आहे, तेल तापल्यावर त्यामध्ये मी मोहरी घालते आहे. मोहरी तडतडली की मग आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. आता आपल्याला यामध्ये शेवगा घालून घ्यायचं आहे. शेवगा पूर्ण साली काढून छान असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत त्याचे. थोडासा तेलावर आपल्याला परतायचं आहे आणि हा शेवगा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्याआधी. आपला मसाला पण इकडे वाटून तयार झालेला आहे. शेवगा शिजला की मग आपल्याला हा मसाला त्यामध्ये घालायचा आहे. शेवगा आपला वाफला आहे. इथं तुम्ही बघत असाल तर त्याचा कलर थोडासा चेंज झाला, त्याच्यावरनं आपल्याला लगेच लक्षात येतं की शेवगा वाफला आहे. आता ह्यामध्ये मी तो मसाला घालते आपला आणि तो पुन्हा परतून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं. मग मी ह्यामध्ये पाणी घालते आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण अन्नाची भाजी कसं करतो त्या पद्धतीनं तेवढं पाणी आपल्याला ह्यासाठी घालायचं. आता मी पुन्हा हे झाकून ठेवणार आहे आणि पुन्हा आपल्याला एक वाफ द्यायची आहे ह्याला. भाजी एवढी भारी लागते ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली. छान उकळी आली आहे भाजीला, भाजी आपली रेडी झाली आहे. बघा शेवगा पण शिजला आहे आणि वास तर अप्रतिम येतो आहे. यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी. एक वेगळी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आले होते. आय होप तुम्हाला आवडली असेल. तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.